विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन खेळाची माहिती घेणार. तर मी तुम्हाला एक चित्र दाखवणार आहे. त्या चित्रामध्ये काय काय दिसतंय ते पहा. हे पहा बरं चित्र. या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय? बरोबर, हे मुलं धावत आहे, इकडे तिकडे पळत आहे, आणि एक मुलगा आहे त्याच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे. अगदी बरोबर. त्या खेळाचं काय नाव आहे? अगदी बरोबर, त्या खेळाचं नाव आहे अंधळी कोशिंबीर. तर आज आपण अंधळी कोशिंबीर या खेळाविषयी माहिती घेणार आहोत. या खेळामध्ये डोळ्यावर रुमालाची पट्टी बांधली जाते आणि हा खेळ खेळला जातो. हा एक मैदानी खेळ आहे. या खेळामध्ये जास्तीत जास्त मुले सहभागी होऊ शकतात. या खेळामध्ये ज्या खेळाडूची त्या विद्यार्थ्याच्या त्या खेळाडूच्या डोळ्यावर कापडाची पट्टी बांधली जाते. पट्टी बांधल्यानंतर दिसत आहे का हे तपासलं जातं, आणि तपासण्यासाठी अशी बोट जात होतं. हे किती असं विचारलं जातं. ज्या वेळेला राज्यातील विद्यार्थी चुकीचं उत्तर देतो तेव्हा ओळखलं जातं की याला दिसत नाही, आणि मग इतर विद्यार्थी काय करतात, त्याला गोल 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 फिरवतात आणि बाजूला पडतात. वेगवेगळे आवाज सुद्धा करतात, त्याला हाका मारतात, आणि राज्य येणारा विद्यार्थी काय करतो, हात पुढे करून अंदाज घेत 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 त्या इतर खेळाडूंना बाद करण्यासाठी स्पर्श करण्यासाठी जातो. ज्या खेळाडूच्या शरीराला स्पर्श होतो तो विद्यार्थी बाद होतो, आणि ज्याला स्पर्श केलेला आहे त्याच्यावरती राज्य येतं. तर हा खेळ असं पुढे पुढे चालत राहतो. तर बालमित्रांनो, तुम्ही सुद्धा हा खेळ आज खेळून पाहा.